नमस्कार मंडळी. दिवस भाग्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सिद्धेश गुरुजी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सूर्यसिद्धांत देशपांडे पंचांगानुसार आज वार गुरुवार दिनांक 4 जुलै 2019 भारतीय सौर दिनांक आषाढ 13 शके 1941 शालिवाहन शके 1941 विकारी नाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू आषाढ मास शुक्ल पक्ष द्वितीया तिथी असणार आहे. आज सूर्योदयाला पुनर्वसू नक्षत्र असणारे नंतर मात्र सकाळी साधारण 6:15 नंतर पुष्य नक्षत्र लागणार आहे. योग जो असणार आहे तो सूर्योदयाला व्याघात नंतर हर्षण योग असणार आहे. बालवकरण असेल नंतर कौलवकरण असणार आहे. चंद्रराश जे असणार आहे ती कर्क असणार आहे. सूर्यराश ही मिथुन असणार आहे. तर गुरुमहाराज जे असणार आहे ते वृश्चिक राशीमध्ये असणार आहेत. मंडळी आज दिनविशेष म्हणजे आज सूर्योदयानंतर सकाळी 6:30 नंतर पुष्य नक्षत्र लागणार आहे. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे गुरुपुष्यामृत योग जो सांगितलेला आहे असा शुभ योग आज असणार आहे. त्याच्याबरोबर अमृतसिद्धी योग व सर्वार्थसिद्धी योग सुद्धा असणार आहे. अशा योगाचा फायदा जास्तीत जास्त करून घ्यायचा असो. नवीन काही खरेदी असेल तर ती आज करायची असेल त्यासाठी असे अनुकूल असा दिवस असतो. सुवर्ण खरेदीसाठी विशेष असा दिवस सांगितलेला आहे. गुरुपुरुषामृत योगावरती जर का सुवर्ण सोन्याची खरेदी जर का केली तर त्याची वाढ होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बरं का मंडळी, त्याशिवाय अजून विशेष म्हणजे असा आहे, आज चंद्रदर्शनाचा योग असतो. आज चंद्रदर्शन अमावस्येनंतर जर का प्रतिपदेची संध्याकाळ किंवा द्वितीया जी असते त्या दिवशी जर का चंद्रदर्शन घेतलं तर आपला पुढचा सगळा महिना जो असतो तो आपल्याला चांगला फायद्याचा अनुकूल असा जात असतो असं सांगितलेला आहे. असा आज चंद्रदर्शनाचा योग आहे. आज दत्तकवचाचा पाठ करायचा आहे. त्याचप्रमाणे ब्रूम बृहस्पतये नमहा श्री गुरुदेव दत्त या दोन्ही मंत्रांचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचप्रमाणे दत्तगुरूंना पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आज जे काही सत्पात्री व्यक्तीला दान द्यायचं आहे ते पिवळं वस्त्र किंवा सुवर्ण म्हणजे अर्थात सोनं दान द्यायला सांगितलेलं आहे. आज स्नान करताना पाण्यामध्ये जर काही आपल्याला घालायचं आहे तर हळद घालून स्नान करायला सांगितलेलं आहे. आज दही प्राशन करून आपण महत्त्वाच्या कामाला जर का बाहेर पडलात तर आपल्याला निश्चितच फायदा होईल. आजचा भाग्य रंग जो सांगितलेला आहे तो पिवळा रंग आहे. पिवळ्या रंगाच्या ज्या छटा आहेत त्याचा जास्तीत जास्त आपण वस्त्र परिधान करा. आपल्या आजूबाजूला त्या रंगाचा वापर करा जेणेकरून आपल्याला निश्चितच फायदा. मेषराशीच्या मंडळींना आजचा दिवस हा लाभदायक असणार आहे. सुखद असा असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी देणारा असा दिवस असणार आहे. गुरुपुष्यामृताचा योग आज असणार आहे त्याच्यामुळे आपण त्याचा फायदा घ्या. शत्रूंचा पराजय होणार आहे. जोडीदाराचं उत्तम सहकार्य आज आपल्याला लाभणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींच्या कामामध्ये थोडेसे विघ्न येतील पण कामं निश्चितच पूर्ण होतील. आज सर्वार्थ सिद्धी योग आहे. अमृत सिद्धी योग आहे. गुरुपुष्यामृताचा शुभ योग आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी काही बदल होतील त्या सकारात्मक बदल आपल्याला कसे करून घेता येतील ह्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. मन अशांत राहिलं तर दत्तगुरूंची आराधना करा. आज दत्त कवचाचा पाठ करा जेणेकरून सद्गुरू जे आपले दत्तात्र आहेत त्यांचं कवच आपल्या भोवती निर्माण होईल आणि जी प्रतिकूलता आहे ती नाहीशी होऊन आपल्याला अनुकूलता निश्चितच प्राप्त होईल. मिथुन राशीच्या मंडळींचा आज प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मानाचे योग आहेत. विशिष्ट लोकांशी संपर्क येणार आहे. प्रवासाचा सुखद आनंद आज आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य कराल, प्राप्ती कराल, पाऊल टाकाल त्याच्यामध्ये आपल्याला लाभाचे यश प्राप्तीचे योग दिसून येत आहेत. कर्क राशींच्या मंडळींना जीवनामध्ये थोडासा चढ उतार येण्याची शक्यता आहे. बाधा आली तरी आपल्याला काही काळजी करू नका. ती बाधा लवकरच निवारण होईल. त्याचं आजच्या कामावर उद्याचं भविष्य अवलंबून असणार आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या नातेवाईकांचं सहकार्य लाभाचा आजचा योग असणार आहे. सिंहराशीच्या मंडळींना आज मनात सकारात्मक विचार येतील. सकाळी दिवसभर आपल्याला जे काय असणार आहे ती ऊर्जा मिळणार आहे. गुरुपुष्यामृताचा योग आहे. सुवर्ण खरेदीचे योग आज आपल्याला दिसून येत आहेत. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य लाभणार आहे. आपल्याला जी काही स्थिती असणार आहे ती नियंत्रणपूर्वक आपल्या पूर्णपणे आपल्या नियंत्रणामध्ये असणार आहे. असं उत्साहवर्धक आजच्या दिवसाचं भविष्य असणार आहे आपलं.
कन्यारास कन्याराशीच्या मंडळींना प्रवासामध्ये आज काही विघ्न येतील, काही वाहन चालवण्यामध्ये आज आपल्याला थोडंसं प्रतिकूलता असणार आहे, कुठली वस्तू हरवणार नाही, काही आपल्याकडनं गहाण होणार नाही, कुणाचं मन दुखवलं जाणार नाही याच्याकडे विशेष लक्ष द्या. त्याचप्रमाणे कठीण परिश्रम करूनच आपल्याला काही लाभाची शक्यता असणार आहे. तुळरास तूर राशींच्या मंडळींना आपले मित्रमंडळी असतील, आपले अधिकारी वर्ग असतील, त्यांचं उत्तम असं सहकार्य लाभणार आहे, लाभाची स्थिती निर्माण होणार आहे. वडीलधारी मंडळी असतील त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला काही अशा सल्ला मिळेल की जेणेकरून आपल्याला आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं पाऊल टाकण्यासाठी फायदा होणार आहे. आपले साधूसंत असतील, आपले सद्गुरू असतील, अशांचा आपल्याला आशीर्वाद आपल्याला कामी येणार आहे. जोडीदाराचा सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये जो सहभाग असणार आहे तो सुद्धा आज अनुकूलच असणार आहे. वृश्चिक राशींच्या मंडळींना परदेशातून एखादी शुभवार्ता समजेल, मानसन्मान वाढतील, नवीन संधी आपल्या समोर चालून येणार आहेत, नवीन लोकांचा परिचय होणार आहे. सक्रिय रहा, अलर्ट रहा असं म्हणतात आपण इंग्लिशमध्ये, अलर्ट रहा असं म्हणतो, थोडक्यात सक्रिय रहा जेणेकरून आपल्याला फायदा येईल. जी संधी आपल्याला हातामध्ये आलेली आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. धनुराज धनुराशींच्या मंडळींना तरुणांना आणि युवकांना आज फायद्याचा दिवस आहे. आज जर का आपल्याला काही विवाह करण्याचे मनामध्ये विचार चालू असतील तर त्यासाठी आपल्याला अनुकूल असा दिवस आहे. प्रेमामध्ये आपल्याला यश येणार आहे. आज द्विधा मनस्थिती असेल की आज काय करावं आणि काय करू नये यासाठी नाहक धावपळसुद्धा करण्याचे योग दिसत आहेत. महत्त्वाचा निर्णय जर का काही घ्यायचा असेल तर तो फक्त आज घेऊ नका. थोडासा विलंब लागला तरी चालेल, पण तो पुढे ढकला जेणेकरून आपल्याला फायदा होईल. एकदम घाईघाईत निर्णय घेऊ नका असे आजचे योग दिसत आहेत. मकर राशींच्या मंडळींना आज वादविवादापासून दूर राहायचं आहे. अधिक काम अधिक लाभ असा आजचा मनस्थिती असणार आहे. मनामध्ये निराशा उत्पन्न होण्याची शक्यता आहे, पण काळजी करू नका, कुठल्याही या निराशेपासून दूर राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोखमीनी काम जे करायचं असेल ते थोडंसं टाळा, म्हणजे आपल्याला प्रतिकूलता येणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींना आज कार्यक्षेत्रामध्ये यशप्राप्ती होणार आहे. जे बांधकाम क्षेत्रामध्ये असतील किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असतील त्यांना आज विशेष अनुकूल दिवस असला असा असणार आहे. योजलेली कामं पूर्ण होणार आहेत. एखाद्या अधिकाऱ्याचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. एखादं पूर्वनियोजित काम जर का असेल तर ते आज पूर्ण होण्याचे योग आज दिसत आहेत. मीनराशींच्या मंडळींना संमिश्र दिवस असणार आहे. जी काही फळं मिळतील ती काही शुभ असतील, काही अशुभ असतील, ज्याच्यामुळे यथातथितच असा आजचा दिवस असणार आहे. संघर्षाचा अंत मात्र सुखद होणार आहे. आपल्याला थोडेसे प्रभावाचे प्रवासाचे असे योग दिसत आहेत, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. प्रवासामध्ये विघ्न येतील, विरोधक आपल्याला थोडेसे तटस्थ असतील, त्यांची काळजी घ्या. त्याप्रमाणे आपल्याला अनुकूल असा दिवस असा असणार आहे, संमिश्र दिवस असणार आहे. त्याच्यामुळे दत्त महाराजांची जास्तीत जास्त उपासना करा, म्हणजे आपल्याला ह्या अशा यथातथित दिवसाचा संमिश्र दिवसाचा कुठेही तोटा होणार नाही. तर मंडळी आज आपण 12 राशींचं भविष्य ऐकलं. दिवस भाग्याचा या कार्यक्रमाबद्दल आपण हे भविष्य ऐकत असता गुरुपुष्यामृताचा योग आहे. आज जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्या. सुवर्ण खरेदी करा. आपल्या आयुष्यामध्ये सुवर्णासारखी प्रगती हो, चमक येऊ अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. मी सिद्धेश गुरुजी आजच्या कार्यक्रमामध्ये आपला निरोप घेतो. शुभम भवतु.